राम राम. नमस्कार मंडळी, आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. श्रावण महिना चालू झालाय, मस्त पाऊस पडतोय, सगळे डोंगरांनी अगदी हिरवीगार शाल पांघरले, सगळे धबधबे ओसंडून फेसाळून वाहतायत. तर असं एकदम फ्रेश वातावरणामध्ये म्हणलं कुठेतरी आपण बाहेर जाऊया, आणि त्यात चालू आहे आपला श्रावण महिना. तर श्रावण महिन्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मानला जाणारा तर तो श्रावणी सोमवार. या सोमवारी प्रत्येक महादेवाच्या मंदिरामध्ये तेवढीच गर्दी असते. तर मी असा विचार केला की या श्रावण सिरीजमध्ये पुण्यातले जे काही महत्वाचे महादेवाचे मंदिर आहे ते सगळे कव्हर करूया. तर या सिरीजमधला मी पहिला ब्लॉग घेऊन येतोय, तो म्हणजे बनेश्वर. तर मी आज आलोय बनेश्वरमध्ये. तर या बनेश्वरचा इतिहास काय, बनेश्वरचं मंदिर कधीपासून आहे, इथलं एन्व्हायरमेंट कसं, इथली स्पेशालिटी काय, चला तर आजच्या ब्लॉगमध्ये या सगळ्या गोष्टी बघूया. मंदिराच्या महाद्वारावर पोहोचताच तुम्हाला एक भव्य त्रिशूळ दिसेल. या त्रिशूळाची उंची 5.5 फूट आहे. या त्रिशूळाचं दर्शन घेऊन तुम्ही महाद्वाराने मंदिरात प्रवेश करू शकता. महाद्वारातून 10 ते 12 पायऱ्या उतरून मध्ये आल्यानंतर तुम्हाला मंदिराचा प्रसन्न परिसर पाहायला मिळतो. आणि यासोबतच तुम्हाला जाणीव होते ती म्हणजे या मंदिर परिसरात असलेल्या पॉझिटिव्ह एनर्जीची. नानासाहेब पेशवे यांनी शिवगंगा नदीच्या तीरावर 1749 हे बनेश्वर मंदिर बांधून घेतले. त्यासाठी त्यांना 11,426 रुपये 8 आणे आणि 6 पैसे इतका खर्च आला. मंदिराच्या समोरील बाजूस तुम्हाला नंदीची एक सुंदर मूर्ती पाहायला भेटते. थोडं काळानुसार आणि वातावरणानुसार ती थोडी जीर्ण झाली आहे, पण ती तुम्हाला शिवभक्त असल्याची जाणीव करून देते. नंतर आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन महादेवाचं मनोभावी दर्शन घेतलं, बेल फूल वाहून त्यांचे आशीर्वाद घेतले, आणि यासोबतच दर्शन छान झाल्याचा आनंद आमच्या चेहऱ्यावर दिसत होता. दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर तुम्हाला मंदिर परिसरामध्ये 3 कुंड पाहायला मिळतात. एक कुंड बरोबर मंदिराच्या पुढे आहे, एक मंदिराच्या उजव्या बाजूला, तर एक मंदिराच्या मागच्या बाजूला आहे. तिन्ही कुंडाची खोली जवळपास 12 ते 15 फूट आहे. तर या कुंडांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या रंगाचे मासे सोडलेत, कारण ते कुंड स्वच्छ राहावं म्हणून. आणि एका कुंडात तुम्हाला कासव सुद्धा पाहायला मिळते. यातील समोरच्या साईडचे जे 2 कुंड आहेत ते थोडेसे स्वच्छ आहेत, पण जे मागच्या साईडचं कुंड आहे ते थोडंसं दुर्लक्षित झालेलं आहे. मंदिरासमोरील कुंडाच्या डाव्या बाजूला एका कपारीमध्ये एका छोट्याशा हौदामध्ये एक महादेवाची पिंड. भाविक त्यामध्ये 1, 2, 5 रुपयाचे सिक्के टाकून आपलं नशीब आजमावतात. आम्ही ज्यावेळी मंदिरात पोहोचलो त्यावेळी मंदिराचं थोडंसं डागडुजीचं काम चालू आहे, कारण श्रावण महिना चालू आहे. त्यामुळे त्यांनी थोडंसं रंगरंगोटी किंवा थोडेसं डिटेलिंगवर काम करण्याचं चालू केलं, त्यामुळे मंदिराचा कळसाचं काही दर्शन होऊ शकलं नाही. पण तुम्ही मंदिराचा कळस कसा दिसतो हे या फोटोमधून बघू शकता. बनेश्वरमध्ये फिरायचा सगळ्यात भारी टाइम जर तुम्ही बघितला तर ऑगस्ट पासून ते फेब्रुवारीपर्यंत. आणि आता वर खायचं प्यायचं जर म्हणलात तर वर हॉटेल्स आहेत, तर तुम्ही इथं पिठलं भाकरी, मिसळ, वडापाव यासारख्या ऑप्शन तुम्ही ट्राय करू शकता. आणि इथपर्यंत पोहोचायचं कसं जर असेल तर स्वतःची गाडी असेल तर बेस्ट वे 30-32 किलोमीटरच अंतर आहे, त्यामुळे ते पण जास्त काही अवघड नाही येणं. तर तुम्ही जर परिवहनच्या गाडीनं आपल्या एसटी बस नेत असाल तर तुम्हाला नसरापूरपर्यंत यावं लागेल. तिथून लोकल वाहन ऑटो रिक्षा किंवा 6 सीटर्स वगैरे ते तुम्हाला इथपर्यंत घेऊन येऊ शकतात एकदम रिझनेबल प्राईसमध्ये. बाबा, आई आणि सध्या तुम्हाला माहितीच आहे, हो 2 व्हिडिओमध्ये ती ऑलरेडी आहे सर बायको माझी. तर मंदिर फिरून झालेलं आहे, आता आम्ही चाललोय बनेश्वर गार्डनमध्ये, पुढे धबधबा पण आहे, बघूया.
आता आम्ही उद्यानाच्या गेटवर आहे आणि उद्यानात एंट्री करण्यासाठी काही ठराविक फी आहे, तर तुम्ही 20 रुपये देऊ शकता. आणि उद्यानाचे काही नियम पण आहेत, ते तुम्हाला पाळायचे लागतील. तर नियम वाटी इथं लिहिलेले आहेत, त्या सगळ्या नियमवाटीनुसारच तुम्ही मध्ये जा, काही घाण वगैरे करू नका. ठीक आहे, तर तुम्ही तिकीट काढून जेव्हा मध्ये येता तेव्हा 2-3 रस्ते जातात, तेव्हा तुम्ही कन्फर्म करू शकता की तुम्हाला धबधब्याकडे जायचं आहे का फक्त गार्डनला जायचं आहे. तसं नेचर खूप छान आहे, एकदम फ्रेश आहे, नुकताच पाऊस वगैरे पडून गेला आहे, त्यामुळं सर्व एकदम हिरवंगार आहे सगळं. कसं वाटतंय तुला श्रद्धा? खूप छान वाटतंय, खूप भारी. आणि इथलं वातावरण तर एक नंबर सही आहे. हा मोठा हत्ती, हा बेबी हत्ती. तुम्ही पुढे चालत आल्यानंतर तुम्हाला धबधब्यासाठी स्पेशल पाटी पण दिसेल सगळ्या शेवटी आल्यानंतर धबधब्याकडे. तर खूप छान गार्डन आहे, स्वच्छता पण खूप छान ठेवली, तर तुम्ही पण त्याचं पवित्र राखायला पाहिजे. सो तुम्ही फॅमिली मेंबर्स, आई वडील, आजी आजोबा किंवा छोट्या मुलांना घेऊन येऊ शकता, खूप छान प्लेस आहे. धबधबा पाहण्यासाठीच्या काही सूचना इथं गव्हर्नमेंटनं पण आधीच लावून ठेवल्यात की तुम्ही धबधबा पाहताना काय गोष्टी करू नये किंवा काय करावा. तसं तुम्ही महाराष्ट्रात कुठल्याही पर्यटन ठिकाणी जात असाल तर त्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे, कारण आता जे होणारे अपघात आहेत धबधब्यात पडून जीव जाणं किंवा कुणीतरी दरीत पडणं, ते टाळायचे असतील तर ह्या सगळ्या सूचनांचं पालन तुम्हाला करावंच लागेल. धबधबा पाहण्यासाठी असा रॅम्प बनवला आहे वर, तर तुम्ही वर जाऊन धबधबा बघू शकता. तर चला आपण वर जाऊया. आताच गव्हर्नमेंटनं सूचना सांगितल्या तरी सुद्धा आता ही जी येल्लो ड्रेसची मुलगी आहे ना, ती आता पडता पडता राहिली, पाय घसरला होता तिचा, पण ती नशीब तिच्या मैत्रिणीनं धरलं म्हणून वाचली, नाही तर आतापर्यंत इकडे राहिली असती कुठतरी. तसं धबधबा बघायचा होता पण तो एकदम खालच्या साईडला, त्यामुळे तो पूर्ण नाही दिसत आहे, आणि बाबासोबत असल्यामुळं आम्ही खाली जायची रिस्क नाही घेऊ शकत, कारण तो एकदम स्लिपरी आहे. त्यामुळं तसं तरी मी सजेस्ट करेल की तुम्ही सुद्धा खाली नका जाऊ, कारण ऑफिशियली इथूनच धबधबा बघायचा स्पॉट आहे, पण खूप जण अनऑफिशियली खालच्या कच्च्या मार्गाने दगडावर जात आहे, तर ते थोडंसं रिस्की आहे असं मला वाटतं. ही एक तुटलेली फांदी आहे, पण त्यांना वरच्या विहिलीनं किती छान धरून ठेवलंय, खूप छान असा निसर्ग आहे. झाडी तर एवढी सुंदर दिसते ना, तुम्ही 2-3 रस्ते ते सगळे ट्राय करू शकता. कसं वाटलं बाबा आता? बनेश्वरची ट्रीप कशी होती तुमची? सो दॅट इज फॉर टुडे गाईज. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण भेटू अशाच एका नवीन प्लेसवरती नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.